माझं नाव पाली प्रवीण कुंभार, राहणार मिरज. मी उपासना केंद्रात 2019ला जॉईन झाले. म्हणजे मी मुंबईमध्ये गेलेले तेव्हा आमच्या मामाने मला सांगितलेलं, जुईनगर मंदिरमध्ये आम्ही त्यासनी भेटाय गेले तेव्हा मला बोलले असं असं बापूंचं म्हणजे हे आहे म्हणून, म्हणजे अनुभव आहे चांगलं छान म्हणून. म्हणून तेव्हापासून आम्ही जॉईन झाले. बापूंच्या इकडे आम्ही जाण्याआधी आमचे सासरे आजारी पडलेले, म्हणजे आम्ही नुसताच त्यांच्या ह्याच्यात चाललेलो तोवर सासरे आजारी पडलेले. सासऱ्यांना दवाखान्यात म्हणजे असं नेलतं, तिथं म्हणजे असं गॅरंटी दिली नव्हती त्यांची त्या टायमाला. मग बापूंच्या पुढे मी बसून म्हणजे आम्ही नुसताच जॉईन झालतो बापूंना, तरी बापूंनी आम्हाला छान अनुभव दिलेला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी म्हणजे संध्याकाळी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की असं असं तुम्हाला म्हणजे गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, खरं बापूंनी मी सांगितलं असं असं झालंय आणि तुम्ही काही करून त्यांना म्हणजे चांगलं हे करा म्हणून. मग दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनी सांगितलंय होते ते व्यवस्थित, काही काळजी करण्याचं कारण नाही असं सांगितलं. तेव्हा आम्हाला म्हणजे असं बापूंच्या ह्याच्यामुळेच म्हणजे पुढचं त्यांनी हे संकट होतं ते त्यांनी दूर केलं असं वाटलं. नंतर मग आम्हाला 31 डिसेंबरला कार्यक्रमला जायचं होतं, त्याच्या आधी त्यांनी दवाखान्यातच होते. पण कार्यक्रमाला जायचं कसं म्हणून आम्ही असं गोंधळून गेलतो, आजारी तर आहेत आणि जायचं कसं. तर त्यांनी म्हटले मी व्यवस्थित आहे तुम्ही जाऊ शकताय म्हणून. मग ते कार्यक्रमला गेलो, छान वाटलं आम्हाला. तिथून पुढं आमचे हे म्हणजे असं जायला हे वाटलं, म्हणजे बापूंचं सासऱ्यांच्या बाबतीत छान अनुभव आला आम्हाला तो. मग तिथून पुढं आमची सुरुवात झाली, कंपनी आम्ही चालू केली, त्यात आम्हाला चांगलं यश मिळालं. नंतर किराणावालाचं दुकान 6 महिन्यांनी चालू केलं आम्ही, त्यात पण आम्हाला यश मिळालं. बाकी सगळं बापूंच्या कृपेनं छान चाललेलं आहे. श्रीराम अंबर, हरिओम.